नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका. काँग्रेसवाल्यांचं राजकारण कळण्याच्या पलीकडचं असतं. सलाउद्दीन शोएब चौधरी हा बांगलादेशचा पत्रकार, विकली ब्लिटचा संपादक. त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पूर्व आयुष्यावर अत्यंत खळबळजनक लेख लिहिला. सोनिया गांधी या ISI चे एजंट आहेत अशा प्रकारचा आरोप केला. काँग्रेसवाल्यांनी या चौधरीच्या विरोधात बंगळुरूमध्ये FIR दाखल केलेला आहे, परंतु तो सध्या बांगलादेशमध्ये किंवा अन्य कुठेतरी असल्यामुळे त्याच्यावर कारवाई कशी करणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. परंतु सोनिया गांधी या KGB चे एजंट आहेत असा आरोप डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी, जे भाजपचे नेते आहेत, यांनी वारंवार केलेला आहे. काँग्रेसवाल्यांनी या आरोपाचं कधी खंडन केलं नाही. स्वामी यांच्या विरोधात कधी बोटभर तक्रार केली नाही. प्रश्न हा निर्माण होतो की काँग्रेसवाल्यांना हा आरोप मान्य आहे का. या देशामध्ये 2004 ते 2014 अशी 10 वर्ष UPA ची सत्ता होती आणि या काळामध्ये देशात सगळ्यात शक्तिशाली नेत्या होत्या सोनिया गांधी. म्हणजे पंतप्रधानांपेक्षा त्या शक्तिशाली होत्या. देशाच्या पंतप्रधानांना निरोप पाठवून त्यांना आपल्या निवासस्थानी बोलून घेण्याची ताकद सोनिया गांधी यांच्यामध्ये होती. अशा सोनिया गांधी यांच्या विरोधात बांगलादेशचा एक पत्रकार भलते सलते आरोप करतो, त्यांना ISIचा एजंट म्हणतो, त्यांच्या देशनिष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, त्यांच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणि त्यांच्या अनेक भानगडी उपस्थित करून त्या सगळ्या सोशल मीडियामध्ये व्हायरल करतो. या सलाउद्दीन शोएब चौधरीच्या विरोधात काँग्रेसवाले खवळून का उठत नाहीत, त्याच्याविरोधात कारवाई का करत नाहीत, असा सवाल न्यूज डंकाने यापूर्वी एका व्हिडिओमधून उपस्थित केला होता. उशिरा का होईना काँग्रेसवाल्यांना जाग आली आणि या सलाउद्दीन शोएब चौधरीच्या विरोधात त्याने बंगळुरूमध्ये FIR दाखल केला. परंतु प्रश्न इथे संपत नाही. या FIR नंतर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. हा गुंता अधिक गुंतागुंतीचा झालेला आहे. चौधरी यांनी सोनिया गांधी यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते आरोप नवे नाही आहेत. अनेक वर्षापूर्वी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी हेच आरोप सोनिया गांधी यांच्यावर केले होते आणि त्यानंतर सातत्याने सुब्रमण्यम स्वामी त्यांच्या भाषणातून, त्यांच्या मुलाखतीतून, त्यांच्या लेखातून हे आरोप वारंवार करत आलेले आहेत. सोनिया गांधी यांनी या आरोपांचं कधीही उत्तर दिलेलं नाही आहे. स्टीफेन मायनो हे सोनिया गांधी यांचे वडील, ते नाझी सैनिक होते. महायुद्धाच्या समाप्तीनंतर ते रशियाच्या कैदेमध्ये गेले. 2 वर्ष ते रशियाच्या कैदेमध्ये होते आणि या काळामध्ये ते रशिया धार्जिणी झाले, पुढे KGB चे हस्तक झाले. सुब्रमण्यम स्वामी यांनी नो युअर सोनिया या त्यांच्या प्रदीर्घ लेखामध्ये हा सगळा तपशील दिलेला आहे. हा लेख आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. या लेखामध्ये स्वामी पुढे म्हणतात की राजीव आणि सोनिया यांच्या विवाहाला सुरुवातीच्या काळामध्ये इंदिरा गांधी अनुकूल नव्हत्या, परंतु रशियामध्ये असलेले भारतीय मुत्सद्दी त्रिलोकीनाथ कौल अर्थात TN कौल यांनी इंदिरा गांधी यांचं मन वळवलं आणि राजीव आणि सोनिया यांच्या विवाहाचा मार्ग मोकळा केला. या दोघांचा जर विवाह झाला तर सोव्हिएट आणि भारताचे संबंध अधिक घट्ट होतील असा युक्तिवाद TN कौल यांनी केला होता आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांनी या विवाहाला मंजुरी दिली. TN कौल हे रशिया धार्जिणी अधिकारी होते. रशियन सरकारच्या सल्ल्यानुसारच त्यांनी राजीव आणि सोनिया यांच्या विवाहामध्ये मध्यस्थी केली, इंदिरा गांधी यांचं मन वळवलं आणि या विवाहाचा मार्ग निर्भेद केला. सोनिया यांचा गांधी कुटुंबामध्ये प्रवेश म्हणजेच रशियन डीप स्टेटचा, भारतातल्या सगळ्यात शक्तिशाली कुटुंबामध्ये प्रवेश, हा सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा आहे. विवाहापूर्वी सोनिया लंडनमध्ये होत्या आणि या काळामध्ये त्या एस्कॉट सर्व्हिसमध्ये काम करत होत्या. हा जो सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी आरोप केलेला आहे तोच आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनीसुद्धा केलेला आहे. म्हणजे या दोघांच्या आरोपामध्ये फार फरक नाही आहे, खरं तर बरंच साम्य आहे. सुब्रमण्यम स्वामी यांचे हे दावे नवे नाही आहेत. सुब्रमण्यम स्वामी एकेकाळी राजीव गांधी यांचे घनिष्ठ मित्र होते. राजीव गांधी यांच्या दिवाणखान्यापर्यंत त्यांचा वावर होता. राजीव गांधी यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ते सोनिया गांधी यांचे कट्टर दुश्मन बनले आणि या परिवाराच्या विरोधात त्यांनी एक लढाई सुरू केली. ते या परिवाराच्या विरोधात वारंवार बोलले, सातत्याने त्यांनी लिखाण केलं. सोनिया गांधी यांच्या चारित्र्याबद्दल ते बोलले. राहुल गांधी ब्रिटिश नागरिक आहेत ही तक्रारसुद्धा त्यांचीच. सुब्रमण्यम स्वामी गेली अनेक वर्ष सातत्याने गांधी परिवाराच्या विरोधात हे आरोप करतायत, हे दावे करतायत, परंतु त्यांच्याविरोधात काँग्रेसवाल्यांनी कधी चकार शब्दसुद्धा काढला नाही. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये कधी तक्रार केली नाही. खरं तर या आरोपांचं खंडन करण्याचा ना काँग्रेस पक्षाने प्रयत्न केला ना गांधी परिवाराने. सोनिया गांधी या ISI चे एजंट आहेत हा सलाउद्दीन शोएब चौधरी याचा आरोप काँग्रेसवाल्यांना मान्य नाही. किंबहुना या आरोपामुळे काँग्रेसवाले दुखावले, त्यांच्या भावना दुखावल्या आणि या सलाउद्दीन शोएबला धडा शिकवण्यासाठी त्यांनी बंगळुरूमध्ये पोलीस ठाण्यामध्ये FIR दाखल केला. सुब्रमण्यम स्वामीसुद्धा बोलत आहेत, सोनिया गांधी यांच्याविरोधात वारंवार बोलत आहेत, राहुल गांधी यांच्याविरोधात बोलत आहेत, रॉबर्ट वाड्रा, प्रियंका वाड्रा यांच्याविरोधात सुद्धा बोलत आहेत. परंतु काँग्रेसवाल्यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात अशी कारवाई आस्थागायत का केली नाही हे भारतीयांना न सुटलेलं कोडं आहे. चौधरी हा बांगलादेशी पत्रकार आहे, परंतु तो सध्या बांगलादेशमध्ये आहे की आणखी कुठे हे कळायला मार्ग नाही आहे. कारण बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यापासून या चौधरीने हंगामी सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे.
या सरकारचा जिहादी कारभार, हिंदूंवर होणारे हल्ले, त्यांच्या होणाऱ्या कत्ली, त्यांच्या संपत्तीची जाळपोळ याच्याबद्दल चौधरी सातत्याने आवाज उठवतो आहे, त्यामुळे तो बांगलादेशमध्ये असण्याची शक्यता कमी आहे. अशा या चौधरीच्या विरोधात काँग्रेसने एफ आय आर दाखल केलेला आहे. परंतु हा एफ आय आर काँग्रेसवाल्यांना आत्मिक समाधानाच्या पलीकडे दुसरं काही देऊ शकणार नाही आहे. या चौधरीने त्याच्या एक्स अकाउंटवर सुब्रमण्यम स्वामी यांचा एक व्हिडिओ रिपोस्ट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये सुब्रमण्यम स्वामी जे बोलत आहेत ते न्यूज डंकाच्या या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणं कठीण आहे, कारण त्यांनी वापरलेला शब्द सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारा आहे. या शब्दाचा उच्चार जाहीरपणे करणं कठीण आहे, परंतु सुब्रमण्यम स्वामी यांनी हा शब्द सोनिया गांधी यांच्याबद्दल वापरला आहे आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल ते भलते सलते बोललेले आहेत. तो मैंने कहा उससे पूछो कि सोनिया गांधी क्या काम कर रही थी 1963 से 1968. मैं आपको बता सकता हूं यहां, वो तो बढ़िया थी और एक पाकिस्तानी एस्कॉर्ट एजेंसी की काम कर रही है. आता प्रश्न हा निर्माण होतो, भारतात बसून जे सुब्रमण्यम स्वामी सोनिया गांधी यांच्या विरोधात अशा प्रकारच्या भाषेचा वापर करतात, त्या सुब्रमण्यम स्वामींना सोडून काँग्रेसवाले या सलाउद्दीन शोएब चौधरीच्या मागे कुठे लागलेले आहेत? घरात बसलेले सुब्रमण्यम स्वामी या काँग्रेसवाल्यांना का दिसत नाहीत? त्यांच्या विरोधात कारवाई का केली जात नाही? काँग्रेसचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या वाटेला का जात नाहीत? सुब्रमण्यम स्वामी यांच्या वाकड्यात जर आपण गेलो तर स्वामी जे बोलले ते सिद्ध करून दाखवतील ही भीती काँग्रेसवाल्यांना आहे का? सुब्रमण्यम स्वामी जे काही बोलतात त्यापेक्षा जास्त भयंकर, जास्त स्फोटक दारुगोळा त्यांच्याकडे आहे का? ही भीती गांधी परिवाराला आहे का? त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी सलाउद्दीन शोएब चौधरी याच्या विरोधात एफ आय आर दाखल करून आपण काहीतरी केलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांच्या या कृतीने खरं तर सोनिया गांधी यांच्या भोवती जे गुढतेचं वलय आहे ते अधिक गडद झालेलं आहे. लोक सोनिया गांधी यांच्या पूर्वायुष्याबद्दल आता जास्त चर्चा करताना दिसत आहेत. सुब्रमण्यम स्वामी सोनिया गांधी यांच्यावर करत असलेले आरोप, त्या आरोपाची सत्यासत्यता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सलाउद्दीन शोएब चौधरीच्या आरोपाबद्दल काय वाटतं? त्याच्या विरोधात दाखल केलेल्या एफ आय आरबद्दल काय वाटतं? या व्हिडिओच्या खाली व्यक्त व्हा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.